शिंगडा तलाव भागात लोकवस्ती वाढली असली तरी काही मोकळ्या भूखंडावर बाबळीचे रान आहे. अनेक ठिकाणी ही झाडे असून अस्तव्यस्त पसरली आहेत. याच भागात झुलेलाल हाऊसिंग सोसायटी असून इथे इमारतीचं बांधकाम सुरू असताना बाबळीचं झाड उमळून पडले. हे झाड ऐन रस्त्यातच कोसळल्यानं रहदारी बंद झाली होती. झाड पडल्यानं कारचं मोठं नुकसान झालंय. बिल्डरच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक.